जागेसंदर्भात एक मुद्दा होता, तो म्हणजे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरमधून इच्छुक आहेत. मात्र मग असं काही आहे का, ती जागा आहे ठाकरेंकडे, कोणाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवावी असा मुद्दा आहे, नाही, म्हणजे मशाल आता की मग तुतारी. एक म्हणजे छत्रपती शाहू महाराज इच्छुक नाहीत, त्यांनी उभं राहावं असा प्रस्ताव माननीय शरद पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली की त्यांनी याचा विचार करावा. त्यानंतर आमचे पक्ष, आमचा आणि काँग्रेसचा पक्ष यांनी त्यांना गळ घातली की तुम्ही उभा राहा असं आहे. त्यामुळे इच्छुक हा शब्दाला माझं ऑब्जेक्शन आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही उभा राहा. त्यांनी उभा राहायचा निर्णय घेतला तर ज्या पक्षाकडून ते उभे राहतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं आमच्या इंटरनल चर्चेत आम्ही ठरवलेलं आहे. शाहू महाराज इच्छुक आहेत, म्हणजे त्यांनी जे संवाद साधलेला होता तर त्यामध्ये त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती की म्हणजे कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे की मी उभं राहावं, तर त्यांची स्वतःची ती इच्छा दिसते की कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवण्याची. नाही, आपण दोन गोष्टीचं मिक्स करतो आहे. कोल्हापूरला ज्यावेळी पवार साहेबांची सभा झाली मध्ये, त्यावेळी शाहू महाराज स्वतः आमच्या सभेला आले होते. सभेला आले. त्यावेळी मीच त्यांना, पवार साहेबांच्या पलीकडे ते बसलेले, मी त्यांना म्हटलं आपण उभा राहायला पाहिजे, तर त्यांनी त्यावेळी म्हटले असं केलेलं नाही म्हणून. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी गळ घातली. अच्छा, त्यानंतर छत्रपती त्यांचं हे शाहू होतं. महाराज जे म्हटले की लोकांची इच्छा, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, म्हणजे आम्ही सगळे त्यांना विनंती करतोय ती इच्छा आहे. त्यांची इच्छा आधी नव्हती, आम्ही त्यांना विनंती करतोय की तुम्ही उभा राहावा आणि ते ज्या पक्षात उभा राहतील त्या पक्षाला ते जागा द्यावी असा आमचा प्रस्ताव आहे. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी अजित पवार म्हणजे त्यांची राष्ट्रवादी आणि तुमचा असाही संघर्ष होणार, कसं काय म्हणजे ज्या ठिकाणी अजितदादांचा उमेदवार असेल त्या ठिकाणी तिथं कुठं तुमच्याही अजितदादांचा पक्षाचं. उमेदवार कसा येऊ शकतो? तिथं एकनाथ शिंदेंचा उमेदवार आहे. जागांसंदर्भात तुम्ही मला त्यांचंही सांगा ना, आमचं आणि त्यांचं क्लॅश होण्याचा कुठं प्रश्न आहे? एक बारामती आहे, सातारा होईल. सातारा, साताऱ्यात उदयन महाराजांची चर्चा चालू आहे. आता उदयन महाराज अजित पवारांच्या पक्षात जातील असं काही नाही आहे. शिरूर मध्ये होऊ शकत. शिरूर मध्ये एकनाथ शिंदे, ठरलं नाहीये. एकनाथ शिंदेनी उमेदवार जर उधार पलीकडे दिला तरच ते अजित पवारांचे उमेदवार होतील. नाही, तुम्ही जागा सांगा ना की कुठे अजित दादांचे उमेदवार कुठे उभे राहणार आहेत ते मला सांगा, मी तिथली परिस्थिती सांगतो तुम्हाला. तीन ठिकाणी येऊ शकतात राष्ट्रवादीमध्ये. तेच म्हणतोय, एकनाथ शिंदे साहेबांनी आढळरावांना उधार तिकडे दिलं तर अच्छा उमेदवार होऊ शकतील. हे तुम्ही मला सांगा ना, तर तुमचा अभ्यास जास्त दिसतोय दोघांचा. सांगा ना कुठे, एक बारामती सोडली तर कुठे? बारामती ती भारतीय जनता पक्षाने मागच्या वेळी लढवलेली जागा आहे. त्यामुळे तुम्ही मला सांगा की अजित दादांचे उमेदवार कुठे उभे राहणार, मी तिथं त्याला तुम्हाला माहिती जाहीर होऊ देतो, तुम्हाला माहिती देतो, ती लिस्ट जाहीर होऊ देत, मग त्याच्यावर आपण पुन्हा एकदा बोलू. असं कसं, अर्धवट मुलाखत नाही घ्यायची, पूर्ण मुलाखत घ्यायची. झाले ना, तीन जागा सांगितल्या ना. या तीन जागांसंदर्भात होत. कुठली तिसरी? तिसरी कुठली जागा? शिरूरची आहे, साताऱ्याची आहे. सातारची जागा उदयनराजे, उदयनराजे पूर्ण तयार आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या घरी जाऊन आले, उपमुख्यमंत्री एक तयार जाऊन आले. कुठे आहे म्हाड्याला? भारतीय जनता पक्षाचे ते निंबाळकर खासदार आहेत, सिटिंग आहेत भाजपचे. अजून कुठं? इच्छुकांची संख्या वाढ. तुम्ही सांगा ना, तुम्ही जागांची नावं सांगा, मी तुम्हाला उत्तर. जाहीर झाली की पुन्हा आपण त्यावर. तुम्ही तुमचा अभ्यास, तुम्ही माझी तीन तीन ठिकाणी होऊ शकते माझी, तुम्ही निराशा करायला लागलेला. उदयनराजांचं अजून नक्की नाही झालेलं. उदयनराजांचं तिथे आजीपोर गटाचे पण इच्छुक असतील ना तिथे. तेच म्हणतोय मी की उदयनराजे उभे राहतील असं म्हटलं जातंय. ते जर राहिले तर ते भाजपच्या तिकिटावर उभे राहतील. जर भारतीय जनता पक्षाने अलायन्समध्ये अजित दादांना तिकीट जागा ती सोडली तर अजित दादांनी त्यांच्या बरोबरचा कोणीतरी नेता उभा करायला पाहिजे. तर तो कोण हे मी तुम्हाला विचारतोय. प्रतीक पाटील असू शकतात ते आपण. म्हणजे तुम्हाला तिथे 30 जागा मिळू शकते तुम्हाला असा अंदाज? कुठली? साताऱ्याची. आमचीच जागा निवडून येणार तिथं, निवडून आमचीच येणार तिथं. म्हणजे बारामती सोडली तर दोन्ही राष्ट्रवादीचाच फायदा आहे. बारामती आमची येणार, सातारा आमची येणार, माढा आमची येणार, शिरूर आमची येणार, नगर आमची येणार, दिंडोरी आमची येणार. तुम्ही सांगाल तिथं मी तुम्हाला रिझल्ट सांगतो. आज नगर नगर पण आमची येणार. लंके कुंपणावर आहेत.
लंके हे कुंपणावर आहेत. दोन चार दिवस जाऊ दे.